भाजपने ते किरीट सोमय्यांनी काँग्रेस नेते अमित देशमुख यांना एक सूचक इशारा दिलाय. देशमुखांच्या परिवारातील साखर कारखान्यांचे घोटाळे लवकरच बाहेर काढू असा इशारा सोमय्यांनी दिलाय. अहमदपूर येथील सिद्धी उदगीर येथील प्रियदर्शिनी साखर कारखान्याची चौकशी सुरू केली असून इतरही साखर कारखान्यांच्या संदर्भात ईडीकडे कागदपत्र देणार असल्याचंही सोमय्यांनी सांगितलंय. याचबरोबर येत्या 31 डिसेंबर पर्यंत राज्यातील 40 घोटाळे बाहेर काढणार असल्याचंही सोमय्या म्हणाले. लातूर आणि नांदेडला किरीट सोमय्या येणार नवीन काय तर नवीन मध्ये सांगतो देशमुख परिवाराने हे जे सात साखर कारखाने गिरफ्तार केले करायला निघाले आहेत त्या घोटाळ्यातील चौकशी करून 31 डिसेंबर पर्यंत यावर कारवाईची सुरुवात झाली असेल हे मी महाराष्ट्रात जनतेला सांगू इच्छितो.